अर्जुनी येथे बालकांची मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व औषध उपचार शुभारंभ सोहळा। अर्जुनी येथे कार्यक्रमाचे आयोजन। आजची मुले भारत देशाची भावी नागरिक आहेत। त्यांचं आरोग्य उत्तम पद्धतीने असणे गरजेचे आहे। त्यांचे आरोग्य उत्तम पद्धतीने राहावं यासाठी आपलं फाउंडेशन हे नेहमी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक सर सेनापती, शुगर फॅक्टरीचे चेअरमन नवीद मुश्रीफ साहेब यांनी केले। ते अर्जुनी येथे मुले ही देवाघरची फुले या संकल्पनेतून अस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर व आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशन कागल यांच्या संयुक्त विद्यमानात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाचे स्वागत सुदाम देसाई व प्रास्ताविक बाजीराव चोगले यांनी केले। पुढे बोलताना नावीद साहेब मुश्रीफ म्हणाले, खरं तर हसन मुश्रीफ साहेब यांनी आरोग्याच्या बाबतीत खूप मोठं कार्य उभे केले आहे, म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे महाडॉक्टर म्हणतात। याच पद्धतीने आजचे निरोगी आजारमुक्त बालकेच भविष्यात राष्ट्राचे सक्षम पिढी घडणार आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे, असे सांगितले। सहकार्यातून आज आपण जे भविष्य देशाचं पुढचं आहे, आमच्या लहान मुलांचं आज आपण या ठिकाणी चेकअप, औषधोपचार आणि जर लागले दुर्दैवानं कोणाला आजार असेल, आता लहान मुलांच्या मध्ये छातीमध्ये छिद्राचे प्रमाण जास्त वाढलेले आहे चव्हाण साहेब, असा कोण जर आढळला दुर्दैवानं तर त्याचं ऑपरेशन करण्याची जबाबदारी ही अॅस्ट्रा आधार हॉस्पिटल आणि हसन मुश्रीफ फाउंडेशननं उचललेली आहे। ते निश्चितपणे आज आपण तपासणीची सुरुवात आज अर्जुनीतून झाली त्याचा आनंद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे। ज्या ज्यावेळी चांगल्या शुभारंभाची किंवा चांगल्या कार्याची सुरुवात करायची असते ती अर्जुनीतून डॉक्टर मुश्रीफ साहेब नेहमी करतात आणि आज ही भाग्य अर्जुनीला ते मिळालं। मी आणि अर्जुनीवासियांनी चांगलं नेटकं नियोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी अर्जुनी गावातील सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो। यामध्ये आज अस्थिरोग, हाडाचे विविध आजार, मेंदूचे आजार, डोळ्याची तपासणी त्या ठिकाणी होणार आहे, त्यामध्ये तेळेपण असू दे, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया किंवा चष्म्याचे नंबर कोणाला असतील, कारण की आता जास्त आमची तरुण मुलं मोबाईल बघत असल्यामुळं, सगळे आता मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळं, ते पबजी आणि यूट्यूब त्यामध्ये असल्यामुळं आता जास्त आमच्या तरुण मुलांना चष्म्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। बाळासाहेब ठाकरे ऍडमिट असायचे, सगळी मोठी लोक असतात आणि तिथं अमिताभ बच्चन एकदम त्यांचं एक आजार आहेत काहीतरी त्यांच्या फुफ्फुसाचे आणि त्यामध्ये ऍडमिट झालेले होते आणि अमिताभ बच्चन बरे झाले की लोकांना पेशंटना भेटतात, म्हणजे डॉक्टरने सांगितले की तुम्ही भेटला की पेशंटचं मॉरल वाढते, पेशंट चांगल्या पद्धतीनं उपचाराला प्रतिसाद देतो आणि मग ते वॉर्डमध्ये लोकांना भेट होते। आणि बाणगेच्या चौगले मॅडम म्हणतो मला नाव आहे चौगलेबाई, 68 का 70 वर्षाची त्या भगिनी असे भेटताना आम्ही त्या उच्चना भेटायला गेल्या, मग ती नऊवारी बाई साधी शेतकरी मोलमजुरी करणारी बाई, तिचं मज्जा रोजी जरी मणक्याचं काहीतरी 50 का 55 लाखाचं ऑपरेशन साहेबांनी करून आणलेलं होतं। मग त्या अमिताभ बच्चनच्या लक्षात आलं एवढी गरीब बाई आहे आणि हिला या मला परवडत नाही, म्हणजे माझे एका दिवसाचं रूमचं भाडे 20-25 हजार रुपये तिथं आणि या बाईला मग डॉक्टरने तिने विचारलं की बाबा हिंदीमध्ये विचारलं असेल किंवा ही कशी काय आली ती बाई आणि ह्या बाईचा उपचार कोणी केलं, तर ती बाईच बोलली मराठीमध्ये की साहेब म्हणले मला तिथं कागाला माझा भाऊ आहे हसन मुश्रीफ, त्यानं मला इथं देवदूतसारखं इथं आणलं, माझ्यावर उपचार केले आणि मला यमाच्या दारात यमालाच्या दारात कुलूप लावून परत आणलं। अशा पद्धतीनं काम करण्याची भूमिका घेऊन अनेक मग त्याच्यामध्ये कोणता माणूस आहे, कोण आलाय, कोण नाही बघायचं नाही। मी 30-40 वर्षापूर्वी अर्जुनी गावाला येत होतो, कशाला येत असेल सांगा, तमाशा ठरवायला, शेंकऱ्या आणि जाण्याचा हा तमाशा इथला तुमच्या अर्जुन गावाचा याचा आणि आमच्या गावचा सांगावचा उरुस असल्या कारण तो तमाशा ठरवायला मी येत होतो। तर तुम्हाला सांगतो त्या गायकवाडीस वाडी वाजून इथं यायला मगाजी सांगितलं म्हणून 1.5-1.5 तास लागायचं, असं तुमचं भयंकर असं धोंड होतं आणि अशा परिस्थितीत यायचं आणि त्या कायमचं आमचं ते जाण्या शंकराचा तमाशा ठरवायचा आणि आम्ही आमच्या गावात जायचं। त्याच्यानंतर मंडलिक साहेबांच्या बरोबर, मुस्लिम साहेबांच्या बरोबर ज्या वेळा इकडे यालो तेव्हा तुमच्या गावकऱ्यांची मागणी एकच असते की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत रस्ता पाहिजे आणि पिण्याचं पाणी पाहिजे।
ह्या दोन गोष्टी ह्या गावामध्ये गरजेच्या होत्या आणि ते त्यावेळी आमदार मुश्रीफ साहेबांनी त्या दोन्ही गोष्टी तुमच्या पूर्ण करून दिल्या. आता तर कागल तालुक्यातून पहिलं गाव ठरले अजूनही आणि खरोखर भयाने सांगितलं म्हटलं निप्पाणीला बॉर्डरला लागून असणारं हे गाव आणि त्या कागल तालुक्यातलं एकच्या बाजूचं जर धरलं तरी शेवटच्या टोकाचं गाव आणि ह्या गावामध्ये आजचा कागल तालुक्याचा कागल विधानसभा मतदारसंघातला आज पहिला कार्यक्रम नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनात होतोय त्याचं तुम्हा आम्हाला सर्वांना हे आहे. लहान मुलांचं खरोखर साहेबांनी मागं आपल्या फाउंडेशन मार्फत कागल तालुक्यातील चेष्मे वाटायचं जवळ तर 1,00,000 चव्हाणसाहेब चेष्मे फाउंडेशनच्या मार्फत नवीन मुश्रीफ त्याचे अध्यक्ष आहेत वाटलेले आहेत. संचालक बिद्री साखर कारखाना प्रवीण दादा भोसले, संचालक KDCC बँक कोल्हापूर भैयासाहेब माने, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजय चव्हाण, संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर युवराज पाटील यावेळी या कार्यक्रमास आरोग्य विभाग अधिकारी, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, सहकर्मचारी, गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शालेय कमिटी, ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नामदेव चौगले यांनी मानले.